कोविड काळामध्ये जे काही केलेलं आहे हे मी दरवेळेला फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सांगितले, पण काही थोडंसं तुम्हाला पुन्हा सांगतो. प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्सची निर्मिती केलेली आहे. ऑक्सिजन व्यवस्थापन आणि उत्पादनावरती नियंत्रण आणलं होतं तेव्हा खासगी रुग्णालयात 80% ज्या रुग्णशय्या आहेत त्या आपण कोविडसाठी रिझर्व केल्या होत्या. आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ आशिषजी 60,000 नाही, त्याच्या आधी 5,00,000 आकडा आहे. 5,58,059 कोविड रुग्णांना आपण त्याची करून दिलेली आहे. टेस्टची संख्या, म्हणजे जेव्हा हे संकट आलं तेव्हा आपल्या राज्यामध्ये फक्त 2 किंवा 3 टेस्ट लॅब होत्या. एक आपल्या कस्तुरबामध्ये, एक पुण्याला आणि कदाचित मला वाटतं एक नागपूरला असेल. आता या खाजगी आणि सरकारी मिळून जवळपास 500 आसपास चाचणी केंद्र आपण राज्यात निर्माण केलेली आहेत. आणि तिकडे सुद्धा आज दिवसा गणिक, म्हणजे एका मुंबईमध्ये सुद्धा 20,000 ते 25,000 चाचण्या आता रोजच्या होत आहेत. ही आपली एक उपलब्धता आहे.